दीदी तुम्हारा मामा दाखू का हाँ बाबा एक मिनट ये बघा मी लाटून पलटी करे पण ते चांदी बनवतात नाही का असं असं करून त्याच्यात पुरण भरतात साधारण असं करतात ते नाही जमत ते नाही जमत माझं खाटत ते मम्मीला जमत मम्मी बद्दल मला लाटत नाही मम्मी लाटत मेहनत आमची नाही तिला संपतलं नाही मेहनत आमची तुम्ही आता दोन लाडू केले आणि मम्मी बसले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आहे काय आहे आज वसू बारस आणि आमची दिवाळीची सुरुवात झाली आजपासनं आज काय मग स्पेशल आज करंजा बनवणार आहेत मॅडम आणि मला कामाला लावणार आहे ते मी दाखवणार आहे काय काम लावणार आहे आणि आज दुधाची साय काढलेली त्याचा तूप पण बनवणार आहे म्हणजे घरातल्या तुपातून रेसिपी बनवणार आहे आणि इकडे आणि आज मला काय काम लावणार आहे मॅडम ते मी तुम्हाला दाखवतो ते मी तुम्हाला दाखवतो कळक कळक काय मला सकाळ सकाळ काय बोललीस पहिला मी तुम्हाला कंदील लावायला सांगणार तो कंदील आज नाही लावत आपण आज आपण चाललोय संध्याकाळी इव्हेंटला ना उद्या लावूया आणि आज इकडं बघा मी तुम्हाला कधीपासून दिवाळीच्या अगोदर पासून सांगते ओ फॅनपुसा फॅनपुसा आज आहे दिवाळीची साफसफाई म्हणजे दिवाळी चालू झाली आणि आमची साफसफाई चालू झाली हा फॅन साफसफाई हा फॅन साफसफाई सगळी झाली झाली फक्त फॅन पुसायचे राहिले बाकी सगळं काही बघा चकाचक असत चकाचक आणि बाहेर काम चालू आहे सो असं नाही काही तेच बनवणार आहे सर्व परत मला आता काय काम लावणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो ओ ओ नारळ घेसून द्या बोलते आणि क्रेडिट तू घेशील काय म्हणून मी आधीच बोलली तुम्हाला मी तुम्हाला काम लावणार आहे चलो काम आहे चलो दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालेली आहे आमच्या जसा वेळ भेटेल तसा आम्ही काम पण करतो बाहेरची पण आणि घरातली पण आता कदाचित आई पण येणार आहे मदतीला बघूया तिकडची काम आटपल्यावर येणार आहे बोलली तोपर्यंत तिची रेसिपी होईल नाही तर बरं आहे सगळं रेडी करून ठेवते टाइम जाईल ना सो चलो मी मस्त नारळ खिसून देतो तुला ए तसं नाही हा रवा ना डिमांडशी नारळ नाही आणला आपल्या किसलेला नाही ना पण तो नाही घेतली बघा अच्छा रेडीमेड पण आहे पण नको घरातलाच वापरतो आता हा आहे आहे तेच मी बोललेलो जाऊ दे चल मी किसतो पटापटचं सो चलो आज फराळ करतो सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत लाडू बनवायला घेतले तुम्हाला मगाशी सांगितलंच त्यासाठी मी घेतलंय पीठ आणि रवा पण काढून ठेवलाय आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलंय पिठात टाकायला आणि मी तुम्हाला दाखवते ह्यांना जो मी कामाला लावलेला त्यांचं काम दाखवते मी आता तुम्हाला तावत आवत काय तावत आवत किती किसला बघू एक किसला काय हे दुसरा कडक आहे का सुका नारळ आहे ना म्हणून हा वाला काम तुम्हाला दिलाय तुषार ताकतवाला ताकतवाला माझ्यात ताकत कमी आहे ना हुशार अति हुशार मुलगी आहे अति हुशार नाही नाही चला किसा सावकाश किसा एवढा जोर नका लावू किसा किसा नाही किसा किसा हे काय एवढा ठेवला तो नंतर कसा हात बीत येत ना हा हा अच्छा हा दोन्ही करून घे
नंतर मग असा ठेवला ना मग यो नको नको जाऊ दे चला करा हात चढला तो माझा हात किसून निघल असं बोलू नका आणि हलू हलू करा काही नाही काय सावकाश काय गो काय करते काय करते हे बघ झाला किसून झाला खिसला एंटर बस ना बस चलो आता मी माझ्या कामाला लागतो फॅन पुसून घेतो फॅन चारी काय चारी ने पाची एक दोन तीन पाच अरे यो यो बाहुला पुन्हा आहे मैदा काय मैदा चलो लाडू करायला करो करो जल्दी करो दीदी तुम्हाला मामा दाखवू का हा दाखवा बघा पाणी बघ पाणी बाबा चकाचक चकाचक सगळं पंख एक बाकी आहे दोन बाकी आहेत अजून किचनचाच बाकी आहे अच्छा हा तो एक खरा आलाय ना थोडा घाम बघा घाम बघा झाला तुझा हा रेसिपी नाही कुठपर्यंत अर्ध्या रस्त्यावर आहे अर्ध्या रस्त्यावर आर्या काय मदतीला आले हा दीदी मदतीला आलेत ये मला वाटलं चष्मा मला पण तेच वाटलं पुसा पुसा चलो इकडे मॅडम रवा भाजते आणि इकडे खोबरा भाजला का खोबरा भाजी म्हणजे पहिली रेसिपी काय करते तू लाडू करंजी करंजी लाडू नाही लाडू वेगळे असतात आणि करंजी वेगळे ठीक आहे बाबा तुमचा काय बोलणं वेगळाच असत चलो वास कसा आला वास मस्त आला रवा भाजल्याचा आला आणि याचा तूप कधी बनवते फ्रीजर मध्ये होता ना कडक सो चलो थोडी थोडी रेसिपी आम्ही दाखवू आणि इकडे आर्या काय करते आर्या काय कुठते साखरची पावडर करते लाजते लाजते आता हे कशात टाकते याच्यात टाकणार आहे अच्छा आणि ते भाजते का मी आता तूप टाकेन आणि मग तुपात परत तो खोबरा भाजलेला टाकेन अच्छा आणि मग हे पण ड्रायफ्रूट पण रवा पण तुपात टाकेन ओके ओके चलो सगळी तयारी झाली आणि आई साहेब पण आल्यात गावातून मदतीला चणा डाळ आणली सगळा आणलाय एकीला पोल्या लाटता येतात आणि एकीला काय 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 वाटणी झाली आमचं वाटे झाले मी मी लाटून पलटी करे पण ते चांदी बनवतात नाही का असं असं करून त्याच्यात पुरण भरतात सारण असं करतात ते नाही जमत ते नाही जमत खाटत ते मम्मीला जमत मम्मी बोलतात मला लाटता नाही मम्मी लाटत वाटण्या झाल्या काय चला लागा कामाला पटापट मला कशाला आपको भी लेंगे हम ना मम्मी बघू कशी करते आता पद्धतशीर फराळ दिवाळी फराळ तुम्हाला आता मी ना काय काय चांदण्या बनवायला बसवते चांदण्या बनवायला गोल गोल हा ती कट कट मारायला नाही नाही गोले करायला गोले अच्छा मग ते ये बोलतात त्याला चांदण्या नाही बोलत चालेल तुम्ही काय बोलता हो आमची पहिलीच पहिलीच दिवाळी ना आपली आई नाही कधी बनवत आम्ही खात नाही तर बनवत नाही 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 पार्सल येतात ना भरपूर तेच नाही संपत आमच्या घरून कोणच नाही खात नाही ही पहिल्यांदा दिवाळी चालली काय चलो पटापट करा पटापट तेव्हा कशी ती आहे ना आपली याची आहे ना लाकडी आहे ना हा आलो लगेच घेऊन इकडे झाली या पटापट करशील दोघी मिलून
फास्ट काम होईल ती काय झाली पटापट होईल ये काय बोलतात माहिती आहे ना लाडू लाडू पण बोलतात लाडू बोलतात बघितलं चला आम्ही पटकन येते हा ये गो चोवा लाटण्याला चोवा किती होतील किती होतील याच्या भरपूर होतील हा विसक होतील काय काय शंभर होतील याच्या ए लगेच हे करशील ना लगेच छोटी होता छोटी मोठी लाट ओके सोपा काम है या मैं सोपा सोपा काम करायला घेतला आहे क्या बोले देखो मम्मी जी एक आपला वीकली कपडे हाँ करता मदद करता मैं तुम्ही पण करू शकता आता आई आली म्हणून नाही तर काय मीच होतो तुम्ही लाटू शकता आता पण नाही लाट शंकरपाली बहुतेक लाटून झाल्या आणि आमचा याही काम एक्सचेंज केलेलं आहे आता आईने लाटाला घेतला आणि काय करते काय करायला घेतलं तुम्ही मोडाला घेतलंय चलो आणि एक माणूस अजून पाहिजे होता म्हणजे जागेवर तल्ल्या पण असत्या पटापट आता कस कस आता कस कस बोल बोल आयला असं काय नाही चल मी तलन घेते पटापट ओके नाही मी हे करायला बसते तू तलाला घे चल चला मी उठले तिथून कारण जायचंय कर्जतला वसुबारसचा एक कार्यक्रम आहे तिथे इन्व्हाइट केले तिकडे जायचंय सो मी उठली मी घेतलंय तलायला तेल गरम करत ठेवलंय सगळं काढलंय आणि बाहेर हे बोलले हा मी करेन तू जा तलायला घे मी करेन मम्मी जवळ मी बसतो मी करेन ते बघा काय करतोय चौपट मम्मीची पोली बघा पापड ना तुमचा पापड बघा दाखवा दाखवा चौकन चा चौकन कोणता ना कसा आहे हो अरे पण ते नंतर यायचं आहे ना त्याला काय आशिष आयशी काय करायची झाला बघा साहेब जागो रे बघ मदत मदत संध्याकाळी जायचं आहे लवकर म्हणून घाई झाली तो चौकोनी आकार होता आता कुठला आकार आला त्याला शिकलो 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 आणि हे लाडू बघा हे मी केलेले लाडू आणि हा यांचा लाडू बघा हे काय हो हे काय नितनवलंय टोक टोक हो तेल तापतो गरम होते शिकलो का नाही शिकले घाई झाले म्हणून शिकले तर तिथे आडवे पडलेले तुम्ही सोप्यावर करा चलो मॅडम फ्राय करून आल्या आणि लाडू झाल्या फुडल्या फुडल्या एक नंबर टमटम झाले बोलत झाल्या फुडल्या फुडल्या ना एक नंबर झाली हा मेहनत आमची तिला संपतलं नाही मेहनत आमची चलो आता काम फास्ट होते का नाही पण मी आले बरोबर हो मी फक्त लाटा लाटायला असू दे बाबा तितका तरी पटापट झाला चलो आता मस्त 4 वाजता चहा ठेव जायचं नसतं ना तुला
शंकर शंकर पाले उद्या करू उद्या उद्या शंकर पाले करू करा पटापट मम्मी पण काम चालू आहे ना तुम्ही बसले ना आमची मेहनत बोलता पटापट जा तलजा मत झालीस चलो फाइनली सगळा काम निपटलेला आहे आणि या काय बनवते लास्टा चंपकली काय चंपकली म्हणजे काय नाही माहिती आम्हाला नाही माहिती एक एक नवीन नवीन प्रकार नवीन नवीन प्रकार घेऊन आली भिवंडीशी काय अच्छा बघू कसा चंपकली अरे ये या शंकर पाले काय म्हणजे इकडची चंपकली मी पण पहिल्यांदाच बघतोय ही झाली काय टोका काय चंपकली नाही मी पहिल्यांदा बघलाय चंपकली आता काय करशील चंपकली झाली हा चंपकली सारखा काय काय एक एक नवीन नवीन आयटम करतील काय माहिती चलो आजची हो तर ये आजची करंजाची रेसिपी झालेली आहे आमची करंजी हे बघा किती झालेत मस्त चंपकली लगेच काय झाली आजची रेसिपी सक्सेसफुल आणि उद्या दुसरी रेसिपी आहे ते आम्ही उद्या दाखवू कारण आज जायचं आहे आम्हाला थोडा बाहेर चंपकली काय उद्या पण नवीन रेसिपी बघा आहे जुनीच म्हणजे आम्ही बनवणार आहोत झाली रे फुगले तुटली सुटली सुटली ना चंपकली काय चलो आता मस्त याचा तू बनवणार होतो हा तो आता उद्या आम्ही ठेवू कारण अजून तो ये नाही झाला ना मेल्ट नाही झाला चलो काम वगैरे झाला थोडा फ्रेश हो आणि मस्त तिघांसाठी चहा बनव स्पेशल हा आणि लगेच तयारी करायला घे लगेच लगेच सगळा लगेच लगेच झाले मस्त झालं ना सगळं काम फिट आणि आपण सर्व सर्व हे झालं ना फराळ कि आपण वाटू आता नको एक 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 नको चलो तू करत रा मी आहे बाहेर सगळा आता आम्ही निघालोत आहोत आज आहे वसुबारस त्यानिमित्त आम्हाला इन्व्हाइट केलंय कर्जत इथे येते कर्जत येते म्हणजे कडाव गाव आहे कडाव गाव तिथे सो तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल कसा प्रोग्राम आहे आणि कसं आम्ही तर पहिल्यांदाच चाललोत बघूया खूप जणांना इन्व्हाइट आम्ही पहिल्यांदा चाललो खूप जणांना इन्व्हाइट केलाय आणि कोण कोण आहेत ते पण माहिती नाही नक्की कोण कोण येणार आहे मम्मी भाई मम्मी हे माहिती आहेत मम्मीचा वगैरे सगळी येणार आहेत आणि दुसरं कोण आहे ते माहिती नाही मम्मी मम्मी भाई दीदी श्रुती सॅमी ही लोक मला माहिती आहेत येणार आहेत अजून कोण आहे अजून कोणाला इन्व्हाइट केलं ते नाही माहिती पण आम्ही चाललोय आणि तिथे गेल्यावर आम्ही दाखवणार आहोत कोण कोण आहे मित्रांनो मस्त इथं वसुबारसचा प्रोग्राम होता पण पावसाने पूर्णपणे वाट लावली एवढी वाट लावली काय प्रोग्रामच कॅन्सल झाला पण त्यांचा जे काय होता पूजन वगैरे ते त्यांनी पूर्ण केला हे बघा एवढे छतातून पूर्ण पाणी पडत होता पब्लिक होती सर्व गेली
सो तिकडे स्वागत समारंभ चाललाय सर्वांचा, स्वागत करतात आलेल्या पाहुण्यांचा. बघा इकडे पावसाला पण आजच पडायचा होता. मित्रांनो, कर्जतला गेलो आणि एवढा पाऊस पडला की तिथला प्रोग्रामच कॅन्सल झाला. जायला 2 तास, यायला 2 तास, प्रवासातच थकून गेलो. आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही आलेलो आहोत घरी. जाऊन कायच फायदा झाला नाही. सन्मान वगैरे केला तर यांनी आमचा, पण त्यांचा प्रोग्राम कॅन्सल झाला, थोडा वाईट वाटला. असो, चलो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, फराल कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.